नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये। पनवेलला आहोत, तुम्हाला पनवेल मधले मुंबईकडचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला दाखवले आतापर्यंत, बरेच गावाकडे असतील गावाकडचे व्हिडिओ दाखवत असतो। तर आजचा व्हिडिओ कसला असणार आहे, आज आहे शेवटचा श्रावण सोमवार। बऱ्याच जणांनी महिनाभर श्रावणातले वेगवेगळे उपवास पाडले, त्यामध्ये गुरुवारचे काही जण, शुक्रवारचे पाडले, काही जणांनी वेगवेगळे व्रतकल्प केले, सोमवारचे पाडले। तर आज श्रावण सोमवारच्या निमित्ताने आमच्या घरी काय बनणार आहे ते तुम्हाला दाखवणार आहे। लवकरच गावी जसं दिवस येणार आहे, कारण आता श्रावण सोमवार संपल्यानंतर, म्हणजे श्रावण संपल्यानंतर मध्ये 4-5 दिवसांमध्ये गॅप आहे, त्यानंतर गणेश चतुर्थी आपला सण येतोय, सर्वजण गावी जात असतील, तयारी झाली असेल, आम्ही पण लवकरच गावी जाणार आहोत, तुम्हाला गावाकडचे व्हिडिओ लवकरच बघायला मिळतील। पण आज श्रावण सोमवार निमित्त काय बनतंय तुम्हाला ह्या व्हिडिओ मध्ये बघायला मिळणार आहे। सो इकडे किचन मध्येच आहे आता, आणि इकडे वर्षा बघा, तर तयारी चालली, तयारी चालली जेवणाची। आजचं जेवण आमचं तर म्हटलं घरामध्ये जे डेली आम्ही बनवतो व्हेज आहे ते त्या तुम्हाला दाखवणार आहे मी। ते सिम्पलच आहे, असं काय नाही। आणि बघताय लाल चवळी, बघताय ते दोन काल भिजत घातलेली, त्या आज तिला मोड आलेत, काल सकाळी भिजत घातलेली मी। ही गावची आहे, हे गावान आणलेली लाल चवळी, लाल चवळी थोडेसे दाणे मोठे असतात पण एक दिवस जास्त होऊन गेलाय, आम्ही भिजत घातलेले, त्याला मोड आले ना असे कि त्याचा रस्सा बनवला तर खूप छान भारी लागतो, मस्त लागतो, मिसळ गे त्याची एकदम भारी होते, भारी होते। आणि इकडे काय शिजतंय, प्रद्युला मी खिमट घातलंय, हे प्रद्युचं शिजतंय खिमट, म्हणजे ऑलमोस्ट रेडी झालेलं आहे, त्याला नरम मस्त पैकी त्यामध्ये डाळ वगैरे घालून, दोन डाळे घातले त्याच्यामध्ये, मूग आणि मुगाची डाळ असते ना, ते दोन डाळे घालून, थोडीशी हळद घालून, अच्छा मीठ घालून ते बनवलंय त्याला। आता तयारी करतेस तू, हे वाटण करायचंय, आपलं जे घरगुती वाटण असतं ना ते खोबरं आणि कांद्याचं, ते भाजून मी त्याचं वाटण बनवलं, आणि ते याच्यासाठी थोडस लागणार, एवढं सगळं लागणार नाही, जेवढं लागेल तेवढं बाकीचं फ्रीजला। आणि अजून काय असेल तुम्हाला दाखवणार आहे, साजूक जेवण आमच्या घरी बनणार आहे, म्हणजे सिम्पल, जास्त काय असं हायपाय नाही, नॉर्मल जेवण आज श्रावण सोमवार निमित्त बनतंय, तर त्यामध्ये कसं काय वर्षा वापरते, कुठल्या टिप्स सांगणार आहे काय, हे सगळं असेल त्यात। आणि जेवण तर तुम्हाला माहिती आहे, आपण एकदम साधं जेवण पण करतो घरच्या घरी, पण ते चांगलं होतं, रेसिपी आवडीने बघतात तुम्ही। भूक लागली तर त्या चिडचिड जास्त करतो, आणि इकडे मराठी बालगीत लागले आवडीने बघतो तो, मस्त आहे हे। एक्चुअली टीव्हीचं ठीक आहे, पण मोबाईल वरती लय रिस्की आहे, मोबाईलचा खूप वेळ आहे त्याला, आम्ही कमी तो जास्त देतच नाही त्याला, जेवतानाच फक्त त्याला, कारण का जेवत नाही तो, बरोबर। थोडा टीव्ही ठीक आहे, मॅनेजेबल आहे, पण ते मोबाईल खूप रिस्की आहे, माहिती आहे, लहान मुलं पण असतील ते त्यांनी अवॉइड करायला पाहिजे, आम्ही तर कमीत कमी त्याचा प्रयत्न करत असतो, पण काय आजकाल आपला बघूनच ते त्यांचा कॉपी करत असतात आपल्या, मुलं पण ऐकत पण नाही आजकाल। आता काय असं माहितीये का, मुंबईच्या ठिकाणी म्हटलं ना की लेडीजला, म्हणजे बायकांना खूप कामं असतात, आणि घरात एकट्या असल्यामुळे मुलांना गप कसं करणार, त्याच्यामुळे मग त्यांना मोबाईल लावून बसायचं ऑप्शनच नसतं ना, काय खूप त्रास देत असतात ना, कामं एवढी पडलेली असतात, मग करणार काय, मग थोड्या वेळ चल बघू दे काम होईपर्यंत तरी बघ, पण ते थोडं थोडं थोड्या वेळात द्या, म्हणजे जास्तीत जास्त देऊच नाही, कमीत कमी त्यांच्यासाठी जास्त वेळ काढणं जास्त होत, आपण त्यांच्यासाठी वेळ काढणं, खेळ काढणं, आम्ही पण प्रयत्न करत असतो, काय कधी कधी बिझी असलो की नाही जमत ते, पण ते करायला पाहिजे आपल्याला। त्याचा प्रांजूला आणायचा टायमिंग झालेला आहे 12 वाजले, बरोबर अण्णा घेऊन येईल, अण्णा कॉलेज करून येताना घेऊनच येतो, म्हणजे सकाळी मी सोडतो प्रांजूला, प्रांजू नंतर अण्णा येतो मग स्कूटीवरती, कॉलेज त्याचं संपतं बरोबर 11:30 टायमाला, तो येतो येताना प्रांजूला घेऊन येतो, तो प्रांजू आता येईल, तर प्रांजू आल्यानंतर मग दोघं प्रांजूपर्यंत सोबत खेळत असतात एकमेकांशी, तर त्यांचा मग दिवस मस्त जातो। आता प्रांजूची युनिट टेस्ट आज पहिला पेपर होता, ते कसा गेला त्याला विचारायचं आहे आपल्याला, कसा गेला पेपर, चांगला छान गेला, इंग्लिश होता ना, प्रांजू जस्ट आलेली आहे, प्रांजू साबणाशी खेळतोय, साबण खेळतो तो, फुगं काढते, बघू दे फुगा कसा काढतो तो, आल्याला डायरेक्ट फुगे काढायची सुरुवात, प्रांजू हा मोठा काढला, हा प्रांजू असंच बघून बघून काढत असत,
अरे खाली आता बघ बघ वाटला इकडे बघताय हा खोबरा आणि कांदा मी भाजून घेतलाय त्या मिक्सरला वाटून घेते कांदा घातल्याच्या नंतर थोडस पाणी ऍड करते लसणाच्या पाकळ्या पहिल्या पकडण्याशी चेचून घेऊया आपण टोपामध्ये मी घालणार आहे कालवा लसणाच्या पाकळ्या पहिल्या कांदा टमाटर आपला चांगला मऊ झालायचा मसाला घालून घेऊ दोन चमच अडीच चमच मसाला घालतं हा तिखटच पाहिजे आम्हाला हा गरम मसाला आहे हा धना पावडर आणि हे हळद थोडी प्रांजूची मैत्रीण आली मागे प्रांजूला शोधायला कसा गेला पेपर तुझा चांगला एकदम एकदम चांगला पैकीच्या पैकी प्रांजू वरती गेले टेरेसवर हा आता इकडे आहे गोडा मसाला आपले चवळी पाणी घातलं इकडे बघताय आपला रस्सा आता तरी पण येते मस्त कढाल्याच्या नंतर छान वाटेल थोड्या वेळ शिजू दे शिजल्याच्या नंतर थोडा आपण ह्याच्यामध्ये दोन तीन कोकम पण घालणार आहोत त्याच्यामुळे त्याच्या रश्याला चांगली चव येते आता आपण इकडे ही कढई ठेवली यासाठी की बटाट्याची भाजी घालून घेते ती पण दाखवते तुम्हाला शॉर्टकटमध्ये मिरची घेतली आहे कापून आणि कढई पत्ता घेतला आहे आणि आपले हे मसाले घालणार आहेत आणि ह्याच्यामध्ये पाणी नाही घालायचं आपल्याला बिना पाण्याचीच बनवायची बटाट्याची भाजी इकडे आपले मसाले राई आहे जिरे राई आहे ती घालून घेऊया हळदीची असणार मेन कढी पत्ता हा मेन असला पाहिजे या भाजीमध्ये त्याच्या भाजीला चव येते चांगली त्याची हळद हे आपले बटाटे एक चमच मस्त धना पावडर घालणार आहे आता हे आपण गॅस कमी करून घेऊया असं ताट ठेवूया त्याच्यामध्ये पाणी ठेवूया वरती म्हणजे भाजी आपली आहे ना असं ताटामध्ये पाणी ठेवलं ना का भाजी आपली खाली लागणार नाही आणि गॅस एकदम स्लो ठेवायचा बटाट्याची भाजी आपण घातल्याच्या नंतर ना तिला सारखं दोन दोन मिनिटाने हलवत राहायचं नाही तर ती भाजी खाली लागते त्याच्यामुळे थोडं थोडं हलवत राहायचं एकदम आपण असं पाणी ठेवून सोडून नाही द्यायचं नाही तर परत ती खाली लागणार दोन मिनटं झाले दोन मिनटाने पूर्ण हलवते मी तुला त्याच्यामध्ये पाणी जराही नाही घातलं आहे बटाटा थोडा शिजल्याच्या नंतरच मीठ घालायचं नाहीतर बटाटा शिजत नाही अगोदर मीठ घातलं ह्याला पण मस्त कड आलं आहे एक दोन कोकम घालून घेऊया मीठ पण हातावर घालून घेऊया जरा मुलांना पण अशी बटाट्याची भाजी खूप आवडीने खातात पर अजून पण आमचा चपाती आवडीने खातो हा काय सांगतोय
तिकडे काय आहे डोंगरावर? कुठे गेली गाडी? डोंगरावर? कुठल्या डोंगरावर? तिकडे डोंगर दिसतोय ना म्हणून तो बोलली तिकडे डोंगरावर गाडी गेली. दुपारची वेळ आहे, आता सर्वजण एकत्र भेटलेलो आहोत. म्हणजे आता वर्षा आम्ही सगळेजण प्रांजू आलेले आहे स्कूल मधून, अल्ना आलेल्या कॉलेजमधून, प्रज्ञू आता मस्तपैकी खेळून पण मस्तपैकी रमून तयार झालेला आहे जेवणासाठी. आम्ही बसलेले आहोत जेवायला. आमची फॅमिली छोटी फॅमिली आहे, छोटी कुटुंब सुखी कुटुंब तसं. सो आता जेवणात काय काय आहे वर्षाने तयार केलेलं आहे ते म्हणजे सगळ्यात पहिलं बटाट्याची भाजी तुम्हाला दाखवली असेल. साधी सोपी सिंपल घरगुती जेवणाची चव. आणि प्रज्ञू बघा तिकडे गुनी बाळासारखं बसलेला आहे. आता मी गेलो मध्ये गावी, आईला सोडत येताना चटणी घेऊन आलो. तर ती चटणी आम्ही हप्ताभर लावून लावून तोंडी हळूहळू थोडं थोडं खातो असे मस्त आठवण येते गावचे. आणि दुसरं काय आणलं तुम्हाला एक स्पेशल दाखवतो आजच्या जेवणात काय बघा. हे छोट्या बहिणीच्या सासऱ्याकडून म्हणजे तिकडून नारायणगावर बनवलेले हे लोणचं आहे घरगुती. लय भारी लागतं, मला लय आवडतं. आणि दुसरं लोणचं पण आहे. आणि हे आहे ते मटकीचा उसळ. मटकी नाही आपली, चवळी. चवळी, सॉरी, चवळी. चवळीचा रस्सा बनवलाय. रस्सा एक नंबर आहे. रस्सा तर एवढा भारी लागतो थोडस. तुम्ही आणि कोकम म्हणतात ना, टेस्ट एकदम वेगळी आहे बघा जरा. अच्छा, थोडा आंबटपणा. म्हणजे हे काय झालं, आमटी झाली असं काहीतरी वेगळं करून. म्हणजे घरच्या घरी असं काहीतरी वेगळं करून घरचे पण खुश होतील, आवडेल त्यांना. बरोबर, छान झालंय. चला आता प्रांजू पण खाणार आवडीने. प्रांजू खायचं पूर्ण सगळं. पापा दिले प्रांजूला. तसं भाज्या जास्त असल्या तर थोडं कंटाळा करते खायला. असे लावून लावून खाते, भाजी लावून लावून खाते. पण आता तिला आवडीच आहे. प्रज्ञू पण तिकडे कोपऱ्यात बसले. तिकडे प्रज्ञू पापड आले ना. तुला पापा द्यायचे. पापड आहेत आपलं आणि बटाट्याची भाजी मस्त झाली. पण छान झाल्या. बटाट्याची भाजी श्रावण समोर निमित्त आमच्या घरचं जेवण आहे. मस्त वाटत, मस्त लागते भाजी. तुम्ही नक्की करू बघा, मुलांना तर जाम आवडते. मुलांना श्रावण समोर निमित्त आमच्या घरचं जेवण म्हणजे मटकी चवळीचा रस्सा आहे, बटाट्याची भाजी, हा घरगुती लोणचा आहे, इकडे चटणी गावून आणलेली लिंबू, चपाती आणि पापड आणि भात असणार आहे. पंगत बसलेले आहे. घरगुती साधं सिंपल जेवण आपलं. आणि सगळ्यांनी जेवायला या. सगळ्यांनी जेवायला बोलवलं काय? जेवायला तू जेवायला बोलवलं काय? हाताने खातो, त्याला भरवायची गरज नाही अजिबात. आणि मोठा मोठा तुकडा घेतो. कसा आहे पत्नू? मत्ता कसा कसा? गरमागरम गवती चहा बनवली. आता आज माझ्या हातून ही चहा बनली घरातल्या सगळ्यांसाठी. अर्धा अर्धा कोप कोप घ्यायची, जास्त नाही घ्यायची. संध्याकाळची कमी चाय प्यायची असते. सो आता चहा पिऊया. आणि झालंय काय माहितीये का, मी दुपारनंतर थोडासा रेस्ट केला, जी कामं होती ती सगळी संपवली. तर आत्ता झालंय काय, वर्षा झोपली येथे दिल्यानंतर दात दुखायचा त्रास खूप सुरू झाला. तिला ॲक्च्युली हा त्रास होताच, पण बऱ्याच दिवसापासून जायचं जायचं डेंटिस्टकडे असं भरपूर दिवसापासून चाललेलं. पण आज तिला ते कंट्रोल होत नाही, काय करायचं म्हणून. तर आमच्याकडे डेंटिस्ट 2-3 आहेत, मागे चेक केलेला. आमच्याकडे न्यू पनवेलमध्ये बरेच डेंटिस्ट आहेत. तर नेमकं कुठे जायचं असा प्रश्न पडला होता. आता मी ठरवतो कुठे जायचं नेमकं. बहुतेक डेंटिस्टकडे जावं लागेल कारण वर्षाला त्रास होतो. आता उठलाय झोपून. तुला त्रास हा कधीपासून नाही? पण मला कधीपासून नाही. दात इकडचे किडलेत ना, इकडचा तुटला पण इकडचा थोडासा किडलाय. पण त्या आतमध्ये पोकरलाय त्याच्यामुळे जाम त्रास होतो. थोडस तरी काही दुःख झालं ना की लगेच त्रास होतो. आणि मेन म्हणजे रात्री झोपायला गेलो ना का त्रास सुरू होतो त्याचा. आज दुपारी कसं काय माहिती त्रास व्हायला लागला. मी तुम्हाला बोलले ना, मला जाम दुखतंय दात आतमध्ये. जाऊ आज काय पण करून. कधीपासून म्हणत होतं जाऊ जाऊ, पण ते मुहूर्तच येत नाही. आज जाऊया. तर प्रज्ञू पण आता झोपलेला उठलेला आहे. आणि प्रांजू ट्युशनला गेलेली आहे, तिला आता घेऊन यायचं आहे बहुतेक. तिला ऍक्च्युली माहिती नाही मम्मी पप्पा असं जाणार आहेत काय, आता तिला सोबतच घेऊन जायला गेला. मग ती आल्यानंतर आम्ही चहा बिस्कुट वगैरे सगळं होईल व्यवस्थित. आणि अण्णा पण गेल्या कुरिअर करायला, तो आल्यानंतर आमचा तो प्लॅन होईल. कारण
जावं तर लागणारच आहे, कारण हा त्रास असतो ना, किंवा आपण किती किती पेन किलर गोळ्या किती काय म्हणजे काय माहितीये का, आता ठीक आहे पण आता गणपतीला गावी वगैरे गेलं ना का परत तिकडे प्रॉब्लेम झाला तर प्रॉब्लेम होईल. म्हणजे तू टेम्पररी ते गोळ्या घेत असते ते चांगलं नसतं ते, आणि ते कसं एकदा दाखवलं ना की त्याचं काहीतरी करू शकते ना डॉक्टर. बघूया काय बोलते, दाढ काढा सांगितली तर दाढ काढावी लागेल, कारण ती आतमध्ये गेले पूर्ण, ती म्हणजे रूट कॅनल करून ते कॅपिंग वगैरे करतात ते सगळं नाही करू शकत, असं बहुतेक अशा कंडिशन मध्ये आहे. ते माझे दोन दाढे गेले, एक अक्कल दाढ आहे ती पण किडले. लहानपणी चॉकलेट जास्त खायचे काय? नाही नाही अजिबात नाही. चला जे जे बापा करा, शुभं करोति कल्याणं आरोग्यं धनसंपदा शत्रुबुद्धि विनाशाय दीप ज्योति नमोस्तुते. दिव्या दिव्या दीपत्कार कानी कुंडले मोतीहार दिव्याला पाहून नमस्कार दयातिला ज्ञान नायसे हो ज्ञान वैराग्य सामर्थ्य व अखंड श्री सेवादास भक्ती प्राप्त हो घरातील सर्व माणसांना उदंड आयुष्य लाभो दिवा जळो देवा पाशी उजेड पडो सर्वांपाशी जय जय रवी समर्थ. आता अण्णा येईल, प्रांजूस तिकडे थांबेल, आणि आता ट्युशन म्हणून आले तुम्ही आता रिव्हिजन पण होईल ना, तर ती जी टीचर आहे ती पण युनिट टेस्टचीच रिव्हिजन घेते. रात्री मम्मा युनिट घेणार आहे आणि नंतर रात्री आम्ही परत रिव्हिजन घेतो. हा सो ते असणार आहे, त्याच्या अगोदर डेंटिस्ट कडे जायचं आपल्याला, पण अण्णाची वाट बघते गाडी घेऊन आपण लगेच निघू. आलेलो आहोत विचुंबेमध्ये, आम्हाला हे मोठं मार्केट आहे, तर इकडे विचुंब्यात भरपूर सारे डॉक्टर्स पण आहेत, आमच्या एरियात पण आहेत, पण इकडे बरेच आहेत. इकडे महाजन डॉक्टर आहेत, त्यानंतर इकडे बाजूला त्यांच्याकडे जाणं स्माईल ऑन म्हणून एक डेंटिस्टचं क्लिनिक आहे. तुम्हाला दिसतंय का इकडे? वा दाखवतो तुम्हाला, हे इकडे डेंटिस्ट क्लिनिक आहे. आपण इकडे फर्स्ट टाइम चाललो आहे ना, कधीच नाही गेलो आहे, जाऊन चेक करूया. कारण आम्ही मागे न्यू पनवेल साईडला एका डेंटिस्टकडे पण चेक केलेला, त्याने खूप खर्च सांगितलेला. म्हणजे आजकाल डेंटिस्ट आपण बोलतो खरे, खायची कामं नाही, म्हणजे एखादा आजार परवडला पण डेंटिस्टकडे खर्च खूप होतो, जाम होतो. आता माहीत नाही जाऊन काय करूया, बघे चेक करूया किती खर्च होतोय, काय होतंय, किती सांगतायत ते, आणि त्यांचा नेमका उपाय काय, टेम्पररी की परमनंट काय, कसं काय. चला जाऊया, चला. विचुंब्यामध्ये स्माईल ऑन डेंटल क्लिनिकमध्ये आलेलो आहे आणि अस्मिता शिर्के मॅडम आहे, त्यांना भेटलो. सो त्यांचं एक क्लिनिक आहे आणि इकडे वर्षा बसले, बघा चेकअप झालं आहे, चेकअप झालेला आहे. तर सगळ्यात फर्स्ट फेज आहे ती म्हणजे तिचा एक्सरे करायचा आहे, आणि जिकडे इन्फेक्शन आहे सध्या त्रास होतोय त्याचा ट्रीटमेंट सुरू करणार. त्याचे काही अँटीबायोटिक मेडिसिन असतात आणि काही औषधं असतात ती आपल्याला सुरू करावी लागतील, आणि एक्सरे कडून नेमकं कुठे त्रास आहे, कशा दाढी येतात मध्ये, कारण त्या आतमध्ये वरती असतात, भले खालून तुटलेले असतात पण त्या आतमध्ये असतात, तर त्या चेक करावं लागतील. एक्सरे मध्ये समजणार, त्यानंतर ट्रीटमेंट पुढे चालू होईल. तर आमचं चेकअप झालंय, एक्सरेचं सगळं डिस्क्रिप्शन वगैरे सगळं लिहून घेतलेलं आहे, तर आपण औषधं सुरू करूया, नंतर पुन्हा एकदा तुम्हाला अपडेट तर मिळणारच आहे. पण तुम्हाला सांगायचं होतं की आम्ही डेंटिस्टकडे आलो आहे, तर पुढची प्रोसिजर काय आहे, पण सध्या तरी तिला त्रास बंद होईल, डॉक्टरने सांगितलं त्रास जो होतोय तो बंद होईल, कारण रात्रीचं खूप ठणके मारतात तिला, झोप येत नाही, हे मोठं हेक्टिक असतं, आणि त्यावर ते औषध नाही का, म्हणजे पेन किलर घेणं हे रिस्कीच आहे ना जास्त. एक वेळेस ठीक आहे इमर्जन्सीला, पण कायमस्वरूपी तुम्ही ते पेन किलर हा औषध नाही होऊ शकत त्याचा, त्याच्यामुळे कम्प्लीट आपल्याला त्या हिशोबाने प्रॉपर ट्रीटमेंट करणं गरजेचं आहे. प्रज्ञ शांत बसला आहे आणि आता आम्ही निघतोय घरी, आणि औषधं पण घ्यायची आहेत. तर हे बाहेरून आता औषधं घ्यायचे का, टॅबलेट्स वगैरे, हे सगळे टॅबलेट पाहिजे 5 डेज आहे. लशी लशी लशी, हे आहे ओरिजिनल घरगुती दही, चांगल्या प्रतीचं दही, त्याचा आम्ही आता घरच्या घरीच दुधाला दही लावणार आहोत. सो वर्षा घरी कधी कधी अशी दही लावत असते, आणि आम्ही डॉक्टर कडे गेलो, डॉक्टर कडून घरी आलो. आपण बाजारात विकत आणतो ना दही, त्यातलं थोडासा एक चमचा चांगला फ्रेश दही असेल तर काढायचा,
आणि आपल्या घरच्या घरी थोडं दूध गरम करून एकदम पण थंड ना आणि एकदम पण गरम नाही, असं कोमट थोडंसं हाताला चटका लागेल आणि असं कोमट कोमट दही कोमट दूध एकदम पण थंड नका करून एकदम पण गरम पण नको, गरम जास्त असेल तर फाटून जाईल आणि थंड असेल तर दही लागणारच नाही. हा असं आहे. तर आता हे मी लावते तुम्हाला सकाळी पण दाखवेन, आता रात्रीची वेळ आहे. हे मी असं मस्त बारीक केलंय आणि ह्याच्यामध्ये हे थोडं एक चमचा ऍड करायचं. आता हे आपण किती एक कठवाभर करतो वाटी मोठी. हा जर तुम्हाला मोठा अर्धा लिटर दूध असेल तर अर्धा कप एवढा एवढा दही असेल तर बस झाला. वर्षा दह्याची कढी लय भारी करते. तुम्हाला आम्ही दह्याच्या कढीची रेसिपी नक्कीच दाखवू. तुम्हाला बघायची असेल तर जरूर कमेंट करून सांगा, येत्या व्हिडिओ मध्ये आपण नक्की दाखवू घरगुती अशा काही व्हेज रेसिपीज किंवा तुम्हाला घरगुती ज्या ज्या रेसिपी तुम्हाला वाटतात बघावाशा. वर्षाच्या आजच्या साध्या सुद्धा असतात एकदम, असं काही भरपूर काय काही आम्ही करून नाही करत, पण ते तुम्हाला बघायला आवडत असेल तर नक्की करू आपण. आता असं लावून आपण पातळ बाहेरच ठेवायचं, फ्रीज मध्ये नाही ठेवायचं. अच्छा, बाहेर ठेवायचं. बाहेर ठेवायचं, मग ते सकाळी दही होणार त्याचं. प्रांजुला प्रज्ञूला थोडं थोडं देत असते खायला. तुम्हाला प्रत्येक व्हिडिओ मध्ये जसं की आम्ही घरी असो कुठे बाहेर फिरायला जाणार आहे, तुम्हाला घरातले व्हिडिओ असतील रेग्युलर म्हणजे फॅमिलीचे आपले घरगुती व्हिडिओ, त्याच्यामध्ये तुम्हाला रेसिपी दाखवणार आम्ही. कारण आपलं चॅनल स्टार्टिंगला जे ग्रो झालं ना, आपण जे बनवतो ना जे डेली, ते तुम्हाला आम्ही दाखवू आम्ही तुम्हाला. आणि सांगायला आपल्याला आवडेल की आपलं चॅनल खरं ग्रो झालं ते रेसिपीमुळेच झालेलं आहे. लॉकडाऊन मध्ये आई होती इकडे आणि रेसिपी बऱ्याच दाखवल्या आम्ही गावाकडच्या वगैरे, त्यांना तुम्ही रिस्पॉन्स दिलात तर आपले भरपूर सारे ऑडियन्स किंवा आपले जे व्हिडिओज बघणारी मंडळी आहेत तर ते आपल्या रेसिपीला लाईक करतात. ते आहेत. तर प्रज्ञू आता व्हिडिओ एंड करायचा ना, उद्याला धमाल मस्ती करायची का? प्रज्ञूचं जेवण झालंय ना, आता त्याला एनर्जी आली. एनर्जी आले आणि प्रांजुला पण आता जेवण काम करून तिला झोपायचं, कारण उद्या तिचं एक्झाम आहे, उद्या मॅथ्सचा पेपर आहे तिचा. तर प्रांजू आता जेवायला बसलेली, आम्ही पण सगळे जेवणार आता. तर तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला? वर्षाची तब्येत तशी थंडणे जाता म्हणजे दात दुखायचं कमी झालं, त्याने मेडिसिन दिले जात. फाईव्ह डेजचे म्हणजे 5 दिवसाचे हे मेडिसिन आहेत. आम्हाला उद्या जायचं आहे एक्सरे काढायला, पण नंतर मग पुढची ट्रीटमेंट तुम्हाला अपडेट कधीतरी कळेल व्हिडिओ मध्ये तुम्हाला सांगू, पण त्रास कमी झाला तिला. सो तुमचं प्रेम असंच राहते कायम. चला तर मित्रांनो भेटू पुढच्या अशा कुठल्या तरी नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत बाय बाय, टाटा सेव्ह टेक, स्वतःची काळजी घ्या. बाय बाय, टाटा सी यू, करा बाय, करा बाय 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 टाटा.